हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय का एकदा बघा तुमच्यापर्यंत. लेट स्टार्ट. येस. हॅलो हॅलो. हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? येस, सगळ्यांना आवाज येतोय? क्लिअर आहे का? बघा, गुड इव्हनिंग. अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन असेल हे, ज्याच्यामध्ये आज मी तुम्हाला प्राकृतिक भूगोलाचे जे प्रश्न येतात ते प्रश्न आपल्या या 3 पुस्तकांमधून येतात. आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर राज्यसेवा कंबाईन असू देत किंवा ग्रुप सीची कंबाईन असू देत, याच्यामध्ये काही आपल्याला प्रश्न दिसतात. नक्कीच ते प्रश्न सगळे आपण या 3 पुस्तकांमधून कव्हर करू शकतो. तर 2017, 2018, 2019 आणि 2020 या 3 ते 4 वर्षातल्या क्वेश्चन पेपर्समधले प्रश्न 8वीचं पुस्तक, 7वीचं पुस्तक, 7वी, 8वी, 9वी आणि 11वीचं पुस्तक या काही पुस्तकांमधून कव्हर करण्यात आलेले आहेत. गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. आणि लेक्चरला सुरुवातीलाच लाईक करून टाका प्लीज. तुमचं लाईक खूप महत्त्वपूर्ण, एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकते आणि त्यांनासुद्धा शेवटच्या दिवसांमध्ये. आत्ता फक्त आपल्याकडे जे शेवटचे दिवस राहिलेले आहेत त्या शेवटच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त पेपर रिलेटेड किंवा एक्झाम ओरिएंटेड कंटेंटच वाचा, ज्याच्यातून तुमचे 8 ते 10 प्रश्न जर किंवा 8 ते 10 सॉरी प्रश्न म्हणता येणार नाही, गुण जर तर इथं हे 3 पुस्तकं कव्हर करत असतील तर नक्कीच या पुस्तकांना आपण काळजीपूर्वक वाचायला पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. चला आता मग ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून टाका आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा एकही प्रश्न राहणार नाही जे आपले प्राकृतिकमधले येतात ते. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. तर तुमच्यासाठी सर्वप्रथम काही बॅचेस चालू आहेत आमच्या, तर त्या बॅचेसबद्दल पण मी सांगते. तर CDPO आणि कंबाईनचं जर एकत्रित ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर दोन्हीची फीस 5000 रुपये आहे. तशी पाहिली तर CDPOची फीस 3500 एकटी एका कोर्सची असेल आणि कंबाईनची 4000 आहे. तर दोन्ही ॲडमिशन एकत्रितरित्या घेतलं तर तुम्हाला 5000 मिळेल. आणि जे विद्यार्थी मित्र ऑलरेडी CDPOचे आहेत त्यांच्यासाठी हे जे असेल ते 50%मध्ये आहे सध्याला कंबाईनचं ॲडमिशन, तर तुम्ही घेऊ शकता. ओके. तर सध्याला सायन्सची सुरुवात झालेली आहे कंबाईनमध्ये, त्यानंतर पॉलिटीची आणि महिला बालविकासचा पण बऱ्यापैकी जे लेक्चर्स आहेत ते सुरू झालेले आहेत आणि तुम्ही आधीचे लेक्चर्स बघू शकता, अनलिमिटेड टाईम बघू शकता. हे आमच्या ॲपचं खासियत आहे किंवा वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्यानंतर फास्ट ट्रॅक बॅच पण चालू आहे GS1ची. सो त्याच्यामध्ये सायन्स कम्प्लीट झालेलं आहे आणि परवापासून म्हणजे 21-22 तारखेपासून भूगोलाची सुरुवात होत आहे आणि भूगोलसुद्धा टू द पॉईंट आणि परीक्षेमध्ये कसा विचारला जातो प्रश्नांचं अनालिसिस करून याच पद्धतीनं घेतलं जाणार आहे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ॲडमिशन घेऊ इच्छित असाल. आणि सामान्य विज्ञान कम्प्लीट झालेलं आहे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल ॲडमिशन तर याची फीस 1500 रुपये आहे. ती सध्याला 2 दिवसासाठी फक्त आम्ही 700 रुपये म्हणजे 699 देत आहोत. ओके. फक्त 2 दिवस ऑफर असेल, आज आणि उद्याची. चला तर लवकरात लवकर आपण सुरुवात करू. बघा, MPSC प्रिलिम 2019चा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हे लेक्चर असेल. शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला कोणत्या पुस्तकातून कसा प्रश्न तयार करण्यात आला आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. नमस्कार नमस्कार. तर बघा, खालील विधानांचं परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ, पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. त्यानंतर विधान ब आहे की पृथ्वीचं कवच हे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. प्रश्नाचं उत्तर मी इथं सांगणार नाही आहे. प्रश्नाचे उत्तर सांगण्याऐवजी मी मला असा तुम्हाला हेतू आहे की जेव्हा तुम्ही स्टेट बोर्डचं 7वीचं, 8वीचं आणि 9वीचं पुस्तक वाचता त्यावेळी एक समजून घ्या की प्रश्न जे तयार होतात किंवा प्रश्नांची जी डिझाईन केलेली आहे त्या प्रश्नांच्या डिझाईनमध्ये आपल्याला काही शब्दांना जास्त फोकस करायचं आहे किंवा काही शब्दांवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हे विधान बरोबर आहे किंवा दोन्ही विधानं बरोबर आहेत नक्कीच. तर बुकलिस्टमध्ये 8वीच्या पुस्तकातून हा प्रश्न आलेला आहे. तर बघा,
खंडीय कवचामध्ये जर तुम्ही पाहाल तर सिलिका, ॲल्युमिनियम आणि त्यानंतर महासागरीय कवचामध्ये भूकवचाचा हा दुसरा थर मानला जातो, जो की सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगानं बनलेला आहे. प्रश्न डिझाईन होतो त्यावेळेस कसा तयार केलेला आहे, तर खालील विधानांचं परीक्षण करा आणि त्यामध्ये विचारलेलं आहे की पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनला आहे, तर पृथ्वीचं कवच, मग भूखंडीय कवच आणि महासागरीय कवच दोन्ही कवचांचा संदर्भ इथं तुम्हाला आठवीच्या या पुस्तकात दिलेला आहे, 8th स्टँडर्डमध्ये. मग बघा, पृथ्वीच्या अंतरंगात विविध थरांमध्ये जे असलेले मूलद्रव्य आहेत, तर या मूलद्रव्यांबद्दल पण आपल्याला प्रश्न येऊन गेलेत, तर सिलिका, ॲल्युमिनियम, त्यानंतर सिलिकॉन आणि त्यानंतर मॅग्नेशियम, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अंतर्गत भागामध्ये किंवा गाभ्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला सगळ्यात शेवटी या थरात प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्य आढळतात. म्हणून सगळ्यात अंतर्गाभ्याचा जो भाग आहे त्याला निफे म्हणून ओळखलं जातं. निफे, नी एन आय स्टँड्स फॉर निकेल आणि एफ ई स्टँड्स फॉर काय असेल तर फेरस किंवा लोखंड. तर हे सगळे प्रश्न आपल्याला या पुस्तकातून कव्हर करायचे आहेत. या सगळ्या पुस्तकांमधून आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे. काळजीपूर्वक जर आपण वाचून घेतलं तर नक्कीच तुम्हाला एकही मार्क जे प्राकृतिक भूगोलावरती प्रश्न येतात की नाही, तर ते सगळे आपले 4 ते 5 प्रश्न येतात, म्हणजे 8 ते 10 मार्क आपल्याला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी खूप काही मदत करतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, MPSC 2017 सेम पुस्तक, 8वीचं पुस्तक आहे आणि 8वीच्याच या पुस्तकातला त्याच घटकातला प्रश्न आहे. बघा, पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालील कोणतं विधान बरोबर आहे? खोलीनुसार तापमान कमी होतं, खोलीनुसार दाब कमी होतो, खोलीनुसार तापमान वाढतं, बदलत्या खोलीनुसार दाब समान होतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जसं जसं आपण पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये जाऊ किंवा खोलीनुसार आत शिरत जाऊ तसं तापमानामध्ये वाढ होते. आणि हे बघा, याच चॅप्टरमधला भूपृष्ठाखाली जसं जसं तुम्ही खोल जावं तसं तसं तापमान वाढत जातं. आणि एक प्रश्न असाही आला होता की किती मीटरला 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढतं, बरोबर का? ते बघा, 32 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस तापमानानं वाढ होते, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे? तर हे आपल्याला इयत्ता 8वीच्याच पुस्तकामधला हा पॉईंट आहे आणि 2017च्या MPSC पूर्व म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आला होता. बघा, समजतंय का सगळ्यांना? सगळ्यांनी जेव्हा आता शेवटचे 30-40 दिवस आपल्याला राज्यसेवेसाठी राहिलेले आहेत आणि तिथून पुढचे काही दिवस कंबाईनसाठी आहेत, विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकांना चांगलं करून घ्या. 7वीचा नवीन भूगोल, 8वीचा नवीन भूगोल आणि त्यानंतर 9वीचा नवीनच भूगोल या तीनही पुस्तकांमधून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील ही बाब आपल्याला समजली पाहिजे. आता साधारणतः एका पेपरला असाही प्रश्न असा विचारला होता की बघा, पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 ते 6000 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, जे की सूर्याच्या पृष्ठभागाच्या एवढे आहे, बरोबर का? सूर्याच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते पृथ्वीच्या केंद्रस्थानी असलेल्या तापमानाच्या बरोबर आहे. ऑन अन ॲव्हरेज आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. मग असे छोटे मोठे बेसिक कन्सेप्ट आपल्या 8वी 7वी म्हणजे 7, 8 आणि 9, 10 पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर MPSC 2018 हा प्रश्न हा सुद्धा थेट कशातून होता, तर स्टेट बोर्डच्याच पुस्तकातून आहे. आणि हे बघा, ह्यामधून नेहमी लक्षात ठेवा किंवा माहीत आहे का तुम्हाला, हे सगळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात, मग ती सायन्सची असू द्यात, ती भूगोलची असू द्यात, का मग ती कोणत्याही विषयाची असू द्यात, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा, खालील विधानांची सत्यता तपासा, कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे. विधान अ आहे, पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांशात फिरते. आणि विधान ब असेल, प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटांचा कालावधी लागतो. विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या, ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे, दिसतंय का? बघा, 8वीचं हे पुस्तक पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी म्हणजे 360 अंश पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात आणि पृथ्वीला 1 अंशात फिरण्यास 60 मिनिटं / 15 अंश म्हणजेच 4 मिनिटांचा वेळ लागतो. तर या बाबीत आपल्याला
सेम टू सेम प्रश्न विचारलेला आहे, जसेच्या तसे वाक्य आपल्याला MPSC पूर्व 2018 पेपरमध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, पुढच्या वेळी इतर बाबींवरती येईल, किंवा पृथ्वीला एका तासाला 360 अंश म्हणजे 24 तास 15 अंश स्वतःभोवती फिरते, किंवा प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळात किती मिनिटांचा फरक असतो, तर 4 मिनिटांचा फरक असतो, असा काही प्रश्न येऊन जातो. मोजके टॉपिक आहेत 7वी 8वी आणि 9वीच्या पुस्तकातले, तर मोजक्या टॉपिकला जरा चांगलं आणि व्यवस्थितरित्या रिवाइज करा, जेणेकरून आपले भूगोलमधले प्रश्न जे प्राकृतिक भूगोलातले येतात, यस, तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, इकॉनॉमिक्ससाठी कोणती पुस्तकं वाचायची, कोणत्या पुस्तकातून क्वेश्चन येतात, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि सगळे व्हिडिओज मी सायन्स कुठून कव्हर करायचं, पर्यावरण कसं कव्हर करायचं, इकॉनॉमिक्स कसं कव्हर करायचं, आज भूगोल कसं कव्हर करायचं हेही सांगत आहे. सो काळजीपूर्वक या बाबी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतील. शेवटच्या 40 दिवसांमध्ये जर तुम्ही मन लावून आणि व्यवस्थितरित्या चांगला जर सोर्स वापरला, तर शेवटचे 40 दिवस तुमचा कट ऑफ क्लिअर म्हणजे 240+ मार्क कव्हर करण्यासाठी मदत करतील तुम्हाला. आणि कोणाला नको आहेत का 240+ मार्क्स, असं कोणीतरी असेल नसेल, बरोबर ना, कोणीही नसेल असं. त्यानंतर MPSC 2018 प्रश्न पुन्हा, खालील 2 विधाने आहेत, त्यापैकी अ हे विधान असून र हे त्याचं कारण आहे म्हणजे रिझन आहे, तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा असं इथं म्हटलेलं आहे. विधान जे आहे ते टॉपिक पण सांगत आहे, बघा ना, या टॉपिकवरती रिपीट आहे. ठीक आहे, यस, तर बघा, विषुववृत्तीय परदेशामध्ये किंवा सागराची जी क्षारता असते, तुम्हाला इक्वेटरल जे आपलं आहे ते इक्वेटरमध्ये तुम्हाला कमी असेल. त्यानंतर कारण त्याला काय आहे, तर विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान, अभ्राच्छादित आणि त्यानंतर आर्द्रता ही वैशिष्ट्य असल्यामुळे. एक लक्षात असू द्या की तुम्हाला इथं हे 2 वाक्य सांगितलेले आहेत, मग अ आणि र हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि अ हे रचं बिनचूक स्पष्टीकरण आहे. 2018 MPSC पूर्व परीक्षेतला प्रश्न. आणि हे बघा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो, म्हणजे साधारणतः दिवसभर सूर्याच्या उष्णतेमुळे पृष्ठभाग तापतो, त्यालगतची हवा तापते, हवा तापल्याने प्रसरण पाऊन हलकी होते, वर जाते, आणि दुपारच्या नंतर जर तुम्ही पाहाल तर अशा प्रकारचा पाऊस तिथं पडतो ज्यामुळे पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे, किंवा गोड्या पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त असल्यामुळे विषुववृत्ताच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तुम्हाला समुद्रांची किंवा महासागरांची क्षारता काय दिसेल, कमी दिसेल, कारण गोड पाणी जास्त मिसळतं किंवा फ्रेश वॉटर तिकडं जास्त मिसळतं. म्हणून काय, तर म्हणून यस, क्षारता किंवा खारट पाणी कमी आढळेल. ठीक आहे, क्षारता कमी असण्याचं कारण आहे. तर इयत्ता 9वीचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्जन्य, ढग वगैरे यांचे प्रकार वगैरे पण दिलेले आहेत, तर याच्यावरती इयत्ता 9वीचा 8वी 7वी त्यानंतर 9वी या पुस्तकांची समरी सुद्धा आहे चॅनलला, GDC अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला. भूगोलची समरी टाका, ज्योग्राफी किंवा सायन्सची समरी टाका, तर तुम्हाला सायन्सचे समरीचे लेक्चर येतील, भूगोलच्या समरीचे लेक्चर येतील. तुम्ही खूप कमी वेळामध्ये यांना जास्तीत जास्त वेळा रिवाइज करू शकता. ठीक आहे, चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2018 पेपरमधला, हा सुद्धा याच पुस्तकांमधून आलेला आहे. तर विधानांची सत्यता तपासा आणि योग्य निवडा. आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की माझ्याकडे आता फक्त शेवटचे काही 40 दिवस आहेत, तर पैशांचा अजिबात विचार करू नका, बॅचला जॉईन करा, टू द पॉईंट तुमचं सगळं रिव्हिजन आम्ही कव्हर करत आहोत, सोबत आमचे नोट्स पण आहेत, तुम्हाला पुस्तकही हातात घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर 40 दिवसांमध्ये जे काही सायन्सचे वगैरे लेक्चर झाले, त्यानंतर बाकी तुम्ही भूगोलाचे लेक्चर्स उद्यापासून सुरू होणार आहेत, भूगोल टू द पॉईंट असेल, त्यानंतर पॉलिटी वगैरे झालेलं आहे, तर तुम्ही या सगळ्या लेक्चर्सचा फायदा घेऊ शकता. त्यानंतर बघा, भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. ब, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. तर काय दिलं की दोन्ही विधानं तपासायची आहेत. भारताचा भूभाग दक्षिण गोलार्धात अजिबात नाही आहे, आणि भारताचा दक्षिणोत्तर विस्तार 7,500 किलोमीटर आहे हे सुद्धा एकदम चुकीचं विधान आहे, म्हणजे इथलची दोन्ही विधानं चूक आहेत. तर सरळ सरळ बघा, हे जर आपण मधोमध गेलेलं आपण 0 डिग्री म्हणजेच आपलं इक्वेटर किंवा विषुववृत्त जर बघितलं, सॉरी विषुववृत्त हे कर्कवृत्त आहे,
बा हे कर्कवृत्त असेल, त्यानंतर हे आपलं विषुववृत्त आहे 0 डिग्री सेल्सिअस, आणि त्यानंतर जो खालचा भाग आहे तो म्हणजे हा मकरवृत्ताचा भाग असेल. ठीक आहे, मला थोडंसं दिसली नाही ती रेषा, एकसारखंच दिसलं. तर हे असेल मकरवृत्त 23 सॉरी कर्कवृत्त 23.5 अंश 0 डिग्री इक्वेटर आणि 23.5 अंश मकरवृत्त. तर एक लक्षात ठेवा, आपला जो काही भारताचा भाग आहे तो कंप्लीट उत्तर गोलार्धात आहे किंवा नॉर्थ पोलमध्ये येतो. ओके, दक्षिण गोलार्धामध्ये अजिबात संबंध येत नाही. आणि सरळ सरळ जर सांगायचं झालं तर इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्येच हा मॅप दिलेला आहे, ज्यात समजून घ्या राज्यसेवा संपण्याच्या अगोदर, सुरू होण्याच्या पेपरच्या 2 दिवस अगोदर तुमचा कोर्स संपेल, त्याच्याही अगोदर कवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि नंतर तुम्ही हे लेक्चर्स कंप्लीट 1-12 महिन्यांपर्यंत म्हणजे कंप्लीट 1 वर्ष बघू शकता. ओके, मग त्यामध्ये कितीही तुमचे कोणतेही पेपर येऊ देत, त्या सगळ्या पेपरच्या दृष्टिकोनातून आमचा कोर्स उपयुक्त असेल. स्टेट बोर्डला धरून आणि क्वेश्चन पेपर्सला धरूनच आम्ही ते कव्हर करत आहोत हे लक्षात ठेवा. बाहेरच्या याच्यामधला प्रश्न आयोग आपल्याला विचारत नाही, स्टेट बोर्डमधलेच प्रश्न असतात. तर सरळ सरळ या प्रश्नाचं 1 वाक्य तुम्ही इथूनही कव्हर करू शकता या मॅपमधून, की भारताचा दक्षिणोत्तर विस्तार 7,500 किलोमीटर आहे. नो, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार 7,500 किलोमीटर नाही, तर तो 3200 किलोमीटर आहे. म्हणजेच 3,200 किलोमीटर लांबी असेल जम्मू काश्मीर आणि सगळ्यात शेवटी कन्याकुमारीची. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, इथून जर बघाल तर उत्तर दक्षिण झाल्यानंतर पूर्व पश्चिम लांबी जी आहे तर ती ऑन अन ॲव्हरेज 2900 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 3000 किलोमीटर आहे. ओके, तर बघा बारकाईनं तुम्हाला या इमेजेस पण बघायच्यात, या इमेजेसमधून आपले भरपूर काही प्रश्न तयार होत असतात. बऱ्याच वेळा तुम्हाला आपलं जे काही भारतीय प्रमाण वेळ आहे 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून कॅल्क्युलेट केली जाते किंवा ठरवलेली आहे, मग ते कुठं आहे तर उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद मिर्झापूर येतं आहे. तर हे लक्षात असू द्या, हे आपल्याला प्रश्न आणि हे असे इमेजेस किंवा मॅप्स काळजीपूर्वक बघायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 2018 राज्यसेवेतला प्रश्न हा इयत्ता 9वीच्याच पुस्तकातला आहे, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत. तर पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश हे प्रतिरोध पर्जन्य म्हणजेच ओरोग्राफिकची रेनफॉलची काय आहेत तर ही वैशिष्ट्ये आहेत. आणि बघा या डायग्रॅमवरून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकला असता जर तुम्ही ती डायग्रॅम व्यवस्थितरित्या बघितली असेल किंवा ऑब्झर्व केलेली असेल. तर हे सगळं ऑब्झर्वेशन आम्ही करून देत आहोत तुम्हाला. स्टेट बोर्ड्सचे सायन्सचे लेक्चर्स, त्यानंतर स्टेट बोर्ड्सचे ज्योग्राफीचे लेक्चर्स तुम्हाला अतिशय हेल्पफुल ठरतील विद्यार्थी मित्रांनो. पेपर निघून गेल्याच्या नंतर म्हणजे वेळ निघून गेल्याच्या नंतर त्याच्यावरती रडत बसण्यात किंवा दुःख व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाही आहे. सरळ सरळ समजून घ्या की शेवटचा पहिला आणि शेवटचा चान्स म्हणून तुम्ही तयारी करू शकता. बघा इथं असेल हा पर्जन्य छायेचा पर्जन्याचा प्रदेश आणि हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर याच्यामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, जे तुम्हाला इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर चला पटकन एक थंब दाखवा. आता वाचत असताना पुस्तकं अशा पद्धतीनं वाचाल आणि क्वेश्चन पेपरला धरून वाचाल. ठीक आहे, तर लवकरात लवकर एक थंब दाखवून टाका आणि वाचत असताना अशी काळजी करायची आहे तुम्हाला किंवा काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे की मला पेपरसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही. ठीक आहे, शेवटचे 40 दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे. शेवटच्या 40 दिवसांमध्ये माझं टार्गेट पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करणं, सीसॅटला धरून आणि राज्यसेवेच्या GS1 धरून. चालेल का? चला ते बघा. सगळे क्वेश्चन होते 2021 पेपरमध्ये सुद्धा आहेत, मी दाखवत आहे तुम्हाला. बघा खालील विधानांची सत्यता तपासा 2019 पेपरमधला प्रश्न आणि डायरेक्ट विधान कोणते बरोबर आहे ते ओळखायचं आहे. हे बघा, विधान दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे आणि दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या लावा तयार झालेल्या किंवा रसाच्या संचयनाने झालेली आहे. बघून घ्या, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सरळ सरळ या इथं दिलेलं आहे आणि सेम
हा सेम प्रश्न असाच तुम्हाला ग्रुप सी 2018 पेपरला आला होता की विधान अ महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे आणि विधान ब महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावा रसाच्या संचयनानं झालेली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या दोनही प्रश्नांचं उत्तर आपल्याला एकाच पुस्तकामध्ये मिळतं आणि ते म्हणजे इयत्ता 9वीचं हे पुस्तक जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर बघा ज्वालामुखीच्या उद्रेकानं उद्रेक होताना लावारस तिथून तडांमधून बाहेर येतो किंवा भेगांमधून बाहेर येतो म्हणून त्याला भेगीय ज्वालामुखी म्हटलं जातं. त्यामुळे मग कोणते कोणते पठार निर्माण झालेले आहेत, तर दख्खनचं पठार निर्माण झालेलं आहे किंवा महाराष्ट्राचं पठार निर्माण झालेलं आहे. मग लावा पठार म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं आणि याला डेक्कन ट्रॅप म्हणून सुद्धा ओळखतात. बघा या पुस्तकांच्या बाहेरचं काहीच नाही आहे. व्यवस्थितरित्या जर आपण लक्ष देऊन हे सगळे क्वेश्चन आणि आन्सर व्यवस्थित केले तर रिपीट होतात प्रश्न. ग्रुप सीचा प्रश्न राज्यसेवा 2019 पेपरला हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर हे बघा हा सुद्धा प्रश्न जो आहे इयत्ता 9वीच्या पुस्तकामधूनच आहे की बहिर्गत शक्ती म्हणजे ज्याला तुम्ही एक्सटर्नल फोर्सेस म्हणता या एक्सटर्नल फोर्सेसच्या खनन कार्यामुळे काही भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे होते हे सांगायचं. ते यू आकाराची घळई, त्यानंतर बारखान आणि कमान. या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 आहे की हिमनदी, नदी, वारा आणि समुद्री लाटा. येस, तर हे बघा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा याच पुस्तकातले हेच काही स्क्रीनशॉट आहेत, हे पण लक्षात असू द्या. हे बघा हिमनदीचं कार्य, येस यू आकाराची दरी, नदीचं कार्य त्यामध्ये घळई, त्यानंतर वाऱ्याचं संचयन कार्य बारखान असेल आणि सगळ्यात शेवटी लाटांचं खनन कार्य सागरी कमान आहे. दिसतंय का तुमच्या समोर आहे, हे आहे यू आकाराची दरी जी की हिमनदीच्या कार्यामुळे होते, त्यानंतर घळई नदीच्या खनन कार्यामुळे होते, बारखान जे असेल ते वारा आणि त्यानंतर कमान ही जी आहे ते समुद्री लाटांच्या खनन कार्यामुळे होते. पटकन एक थंब दाखवा, हे पुस्तकं तीनही पुस्तकं व्यवस्थितरित्या तुम्ही वाचून घ्याल, 7वीचं 8वीचं आणि 9वीचं. ठीक आहे, चला त्यानंतरचा पुढचा प्रश्न 2019 वाऱ्यांवरती एवढे प्रश्न रिपीट आहेत. 2019 प्रश्न आहे, 2017 प्रश्न आहे, 2020 राज्यसेवा पूर्व परीक्षेत 2 प्रश्न आहेत. वारे हे खूप महत्त्वाचे आहेत. मग वारे हा घटक तुम्ही बेसिक पॉईंट कुठून करणार, तर वाऱ्या या घटकांचा बेसिक पॉईंट तुम्हाला इयत्ता 7वीच्या स्टेट बोर्डमधून करायचा आहे. तर बघा चिनूक वारे, फॉन वारे, लू आहेत, मिस्ट्रल आहेत, MPSC प्रिलिम्स 2019 आणि MPSC प्रिलिम्स 2019 हा प्रश्न तुम्ही या 7वीच्या पुस्तकातला जगातील प्रमुख स्थानिक वाऱ्यांमधून करू शकता. जसं लू आहे, दिसतंय का, त्यानंतर मिस्ट्रल आहे, चिनूक आहे, फॉन आहे, बोरा वारे आहेत, पांपेरो आहेत, सिमूम आहेत. सगळ्यांची लिस्ट तुम्हाला या चार्टमध्ये दिलेली आहे, कुठेही जायची गरज नाही. त्यानंतर बघा बोरा वाऱ्यावरती 2017 प्रश्न आहे की बोरा वारे कुठून वाहतात किंवा या प्रदेशात वाहतात, तर बोरा वाऱ्यांचा संबंध इथं तुम्हाला या प्रदेशांमध्ये दिलेला आहे आणि ॲडियाट्रिक समुद्र वगैरे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की या सगळ्या स्टेटमेंट्स आपल्या पुस्तकांमधूनच तयार होतात किंवा हे सगळे प्रश्न इथूनच तयार झालेले आहे. ठीक आहे, अजून एक प्रश्न वाऱ्यांवरचा हे बघा 2019 पूर्व परीक्षेतला प्रश्न. बघा दिलेल्या नकाशाचं अवलोकन करायचं आहे आणि वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा ओळखायची आहे. तर आता सध्याला आपल्याकडे परतीचा, आपल्याकडे म्हणजे दक्षिणा म्हणजे या भागाकडे, पूर्वेकडे तुम्हाला परतीचा पाऊस. सरळ सरळ जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेल की सध्याला आंध्र प्रदेशमध्ये पावसानं हाहाकार सुरू केले आहे. तर कोणते पाऊस चालू आहे तिकडं, तर ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस किंवा परतीचा पाऊस चालू आहे. तर हे बघा ईशान्य मोसमी वारे आणि ॲज इट इज तसाच मॅप आपल्याला पेपरमध्ये दिलेला आहे. दिसतोय का, पटकन सांगा, दिसतोय हा मॅप तुम्हाला ॲज इट इज पुस्तकातून उचलून आपल्या पेपरमध्ये तयार करण्यात आलेला आहे आपल्याला एक प्रश्न म्हणून. राज्यसेवा 2019 हा प्रश्न. त्यानंतर अजून एक प्रश्न जो की तुम्हाला राज्यसेवा 2020 पेपरमध्ये आला होता, हा म्हणजे उपोष्ण कटिबंध उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना व्यापारी वारे म्हणतात. ओके, तर एक लक्षात असू द्या, एक सांगता येत नाही, मी नाही सांगू शकत की स्टेट बोर्डमधून किती प्रश्न येतील आणि काय येतील. फक्त बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेट बोर्डची आधी असली पाहिजे हे लक्षात ठेवा.
खरं खरं सर सांगायचं झालं तर 90% प्रश्न तुमचे सगळे स्टेट बोर्ड मधूनच होतात, सगळ्या विषयांचे, जे की सायन्स आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र आहे, बरोबर. हे सरळ तुम्ही स्टेट बोर्डला वा बाजूला करून कुठेही जाऊ शकत नाही, तुमच्या समोर आहे सगळं. चला त्यानंतर बघा, MPSC 2020 मध्ये अजून एक प्रश्न की भारतामध्ये वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. पहिलं असेल भूमिखंडाचा विस्तार, यस, एक्सटेन्सिव्ह लँड एरिया आहे आपल्या इंडियाचा. त्यानंतर भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहेत, हो, भारताच्या तिन्ही बाजूला, म्हणजे या बाजूला अरेबियन सी आहे, या बाजूला हिंदी महासागर आहे, या बाजूला बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालची खाडी आहे किंवा उपसागर आहे. ओके, तर हे असलं पाहिजे आपल्याला माहीत. आणि 30 ते 40 अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचं अस्तित्व आहे. तर हो, या तीनही परिस्थिती कारणीभूत असतील भारतामध्ये मोसमी वारे वाहून इथं काय केलेलं आहे, तर पाणी पडण्यासाठी किंवा पाऊस पडण्यासाठी. से आधीच मी तुम्हाला सांगितलं, इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ ऑलरेडी उपलब्ध आहे, तुम्ही तो बघून घ्यायचा. त्यानंतर हे बघा, मोसमी वारे, भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी मोसमी वाऱ्यांच्याच प्रभावाने होते. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात, यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सरळ सरळ या पुस्तकांमधून तुम्ही एवढे सगळे प्रश्न कव्हर करू शकता. हे 7वीचं छोटंसं पुस्तक आहे, 7th स्टँडर्ड न्यू स्टेट बोर्ड, जुनं सांगत नाही, न्यू स्टेट बोर्ड आहे. ओके, तर या सगळ्या स्टेट बोर्डलाच धरून आमची बॅच होणार आहे. बॅच ऑलरेडी सायन्सची झालेली आहे, सायन्सचे लेक्चर्स तुम्ही बघू शकता. आता उद्यापासून जिओग्राफी सुरू होते, जे की कम्प्लिटली स्टेट बोर्डला धरूनच असतील, ठीक आहे. त्यानंतर राज्यसेवा 2020 मध्ये अजून एक प्रश्न चिनूक वाऱ्यासंदर्भातला. तर हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात, हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत, हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवरून चढतात आणि हे वारे राईन नदीच्या खोऱ्यातून वाहतात. या प्रश्नाचं उत्तर, चुकीचे दोन विधानं सी आणि डी आहेत. आणि सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या चार्टमधूनच मिळवू शकता. की बघा, जगातील प्रमुख स्थानिक वाऱ्यांमधून तुम्हाला कोणते वारे आहेत, तर आत्ताच आपण बघितले चिनूक वाऱ्याबद्दलचा प्रश्न होता. हे वारे कुठून कसे वाहतात त्याबद्दल आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ओके, तर हे छोटी छोटी पुस्तकं तुम्हाला 8 ते 10 मार्क मिळवून देतील, जे जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं केली तर, ठीक आहे. शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, 7वीचं 8वीचं आणि 9वीचं स्टेट बोर्ड चांगलं करा, खूप खूप महत्त्वपूर्ण हे पुस्तकं असतील. ओके, तर बघा, हे असे चार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरतील. त्यानंतर आता आपण इकडे थांबू. जर कोणी बॅचमध्ये जॉईन होण्याच्या इच्छुक असेल तर तुम्ही या नंबरवरती फोन करू शकता ॲडमिशनसाठी. जे काही ऑफर मी दिलेली आहे की कंबाईन आणि CDPO जर एकत्रित घेतलं तर 5000 असेल. ओके, त्यानंतर सायन्सची बॅच 700 फक्त 2 दिवसासाठी ऑफर आहे. ना, पुढच्या तिसऱ्या दिवशी नंतर फोन नका करून, तिसऱ्या दिवशी म्हणू नका, तिसऱ्या दिवशी ऑलरेडी नाही आहे, ठीक आहे. तर हे बघा, CDPO आणि कंबाईन जर घ्यायचं असेल तर 5000 ॲडमिशन असेल 2 दिवसासाठी फक्त. त्यानंतर सायन्सची बॅच, जी की 1.5-1.5 तासाचे लेक्चर आहेत, 30 लेक्चर आहेत, जे तुम्ही 700 रुपयांमध्ये जॉईन करू शकता फक्त. आणि राहिला प्रश्न राज्यसेवेचा, तर राज्यसेवेच्या सुद्धा बॅच चालू आहेत, त्या तुम्हाला घेता येतील. सो 9960187595 या नंबरवरती फोन करू शकता, मी तुमचं ॲडमिशन जी असेल ते कन्फर्म करू शकता, ठीक आहे. अशा पद्धतीनं अभ्यास करा, म्हणजे येत्या पेपरमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि येत्या पेपरमध्ये आपल्याला जर जास्तीत जास्त मार्क्स मिळून कट ऑफ क्लिअर करायचा असेल तर तुम्हाला अगोदर या स्टेट बोर्डच्या पुस्तकांना चांगल्या पद्धतीनं अभ्यासावं लागेल. ओके, चला, तर सायन्सची बॅच पण स्टेट बोर्डवरतीच आधारित होती, ती कव्हर केलेली आहे. सायन्स पर्यावरण झालेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये लेक्चर्स बघू शकता, अनलिमिटेड टाइम बघू शकता. प्लस आमचे नोट्ससुद्धा आहेत, जे स्टेट बोर्डला धरून आणि क्वेश्चनला धरून नेमका प्रश्न कुठून आला, कसा आला, हे सगळं तिथं दाखवून देण्यात आलेलं आहे. मग कंबाईनच्या बॅचमध्ये सुद्धा आणि राज्यसेवेच्या बॅचमध्ये सुद्धा, ठीक आहे. चला, मग आता उद्याला भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद, थँक्यू, टेक केअर, आणि तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. यस.